नागपुर शहर के सभी दहन घाटों पर लकड़ियां देने के लिए नागपुर मनपा की ओर से आवेदन निकाले गए थे। इसी आवेदन में भ्रष्टाचार होने का आरोप भाजपा नेता बालिया बोरकर ने लगाया है। बोरकर ने कहा कि मनपा अधिकारियों ने ठेकेदारों के साथ मिली भगत कर यह आवेदन दिया है। महानगर पालिका जाग जेवड़े नागपुर शहरा मध्य दहन घाटे घाट है त्या दहन घाटा मध्य लाकड़ पुरने टेन्डर है त्या टेन्डर जो मिली भगत महानगर पालिके अधिकारी करता है जे टेंडर जे लाकूड जे अंत्यविधीकरता वापरले जातात त्या लाकडाचे टेंडर फक्त नागपुरातल्या दोन पार्ट्यांना देऊन नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी दोन पार्ट्यांना देऊन इच्छितात फक्त दोन पार्टी ज्याच्यासाठी त्या पार्ट्यासाठी ज्यांनी त्यांनी टर्म कंडिशन जे आहे ज्या टर्म कंडिशन त्या पार्ट्याच्यानुसार त्यांनी त्या टाकलेला आहे आणि हा जो टर्म कंडिशन जो टाकलेला आहे हा टर्म कंडिशन असा की त्यांना 10,000 टन का 2,000 टन का पुरवठा ठिकाणी केला पाहिजे असा कंडिशन टाकले आहे आणि 50 लाखाची त्यांनी 50 लाखाचा व्यवहार केला पाहिजे अशी कंडिशन टाकलेली आहे। या अगोदर जो महानगरपालिकेने टेंडर काढलं होतं हे जो दोन ठेकेदार जे होते जे जनतावाला आहे अजून एक चामड म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे ह्या दोघांनी भी टेंडर अगोदर टाकले होते तेव्हा ही कंडिशन नव्हत्या की त्यांना कामाचा एक्सपिरियन्स पाहिजे किंवा त्यांनी 1,000 टन माल पुरवला पाहिजे पण 50 लाखाची कंडिशन पाहिजे पण आता त्यांना त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरनी मिली भगत करून त्या अधिकाऱ्यासोबत मिली भगत करून दुसरा कॉन्ट्रॅक्टर नाही पोचला पाहिजे आणि दुसरा कॉन्ट्रॅक्टर जर पोचला तर ते कंडिशन ज्या आहे त्या फेलफूल होणार नाही म्हणून महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे हा टेंडरला लंब करण्याकरता ह्या टेंडरची सेटिंग करण्याकरता हे काम हे करत आहे।